ठीक आहे बोलू आले फक्त 2-3 मिनिटं घेतो सगळ्यांची जास्त वेळ नाही घेणार. सगळ्यात पहिले मी हे सांगतो की मी यातला अथॉरिटी नाही आहे, मी इतिहास संशोधक नाही आहे किंवा मी इतिहास तज्ज्ञ सुद्धा नाही आहे. मी एक साधा इतिहासाचा शिक्षक आहे आणि मी जे ऐकलेलं आहे आणि मी जे ऐकलेलं आहे बघितलेलं आहे ती फक्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवायचा छोटा प्रयत्न करतो. मित्रांनो याला विरगळ म्हणतात. विरगळ विरगळ म्हणजे काय आहे ते आता फॉर एक्झाम्पल मोठा राजा आहे एखादा किंवा आता छत्रपती शिवाजी महाराज एखादे राजे वारल्यानंतर एखादे महाराज वारल्यानंतर त्यांची मोठी समाधी बांधली जाते, त्यांचं मंदिर बांधलं जातं. पण एखादा छोटा सरदार वारला किंवा एखादा छोटासा सैनिक किंवा त्या गावातला मुख्य युद्धामध्ये मारला गेला तर त्याचं एवढं मोठी समाधी बांधणं शक्य नाही आहे. मग त्याच्यासाठी त्याची ही विरगळ ही एक प्रकारचं हे स्मारक आहे, हे छोटं स्मारक आहे. ही विरगळ म्हणजे ह्या गावामध्ये हा वीर होऊन गेला आणि हा वीर इथं वारला तर ही विरगळ आपल्याला वाचता येते. ती वाचता कशी येते हे मी तुम्हाला सांगतो. या विरगळीचे 3 किंवा 4 टप्पे असतात. हे बघा, हा एक पहिला टप्पा आहे, इथे दुसरा टप्पा आहे, हा तिसरा टप्पा आहे आणि हा चौथा टप्पा आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये हा वीर आहे, ही या वीराची ही विरगळ आहे. तर हा वीर इथे युद्ध करताना मारला गेलेला आहे. आपण स्पष्ट बघू शकता हा वीर आहे, हा दुसरा वीर आहे आणि यांच्यामध्ये युद्ध होते. त्याच्यानंतर हा वीर एक्सपायर झाला, हा वीर वीरगती प्राप्त झाली. त्याच्यानंतर या वीराला न्यायला इथं देवदूत आलेले आहेत. ठीक आहे, हे देवदूत वीराला घेऊन वर चाललेले आहेत आणि हे स्वर्गामध्ये असं म्हटलं जातं, आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की युद्धामध्ये मारला गेला तर त्याला डायरेक्ट स्वर्ग प्राप्ती होती. मग युद्धात मारला गेला डायरेक्ट स्वर्ग प्राप्ती. आणि हे बघा, इथे शंकराची पिंड आहे, म्हणजे हे शैव संप्रदायातला हा वीर आहे. हा शैव संप्रदायातला वीर इथं वारला गेला. हे मुक्तीचं प्रतीक आहे. हे मिळालं ज्या विरगळीवर हा डोम आहे वरती, हा डोम हा मुक्तीचं प्रतीक आहे आणि ह्या वीराला इथं मुक्ती मिळाली. अशा प्रकारे आपण ही विरगळ वाचू शकतो. छोट्या छोट्या सरदारांचं शूरवीरांचं हे स्मारक आहे आणि हे आपल्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं ठेवा. थँक्यू. धन्यवाद.